नमस्कार मित्रांनो, युवराज अकॅडमी 24 या आपल्या एज्युकेशनल यूट्यूब चॅनलवर मी तुम्हाला सर्वांचं स्वागत करतो. तर पहा मित्रांनो, या व्हिडिओच्या माध्यमातून आपण मिल्खा सिंग यांच्या जीवनावर आधारित काही महत्त्वाचे प्रश्न या ठिकाणी पाहूयात. तर पहा, पहिला प्रश्न आहे, मिल्खा सिंग यांचा जन्म कधी झाला? तर मिल्खा सिंग यांचा जन्म मित्रांनो कधी झाला, तर 20 नोव्हेंबर 1929 मिल्खा सिंग यांचा जन्म झालेला आहे. ऑप्शन क्रमांक 3 असणार मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर. त्याच्यानंतर पहा, मिल्खा सिंगचा मृत्यू कधी झाला? तर मिल्खा सिंगचा मृत्यू झालेला मित्रांनो 18 जून 2021 मिल्खा सिंग यांचा मृत्यू झालेला 18 जून 2021. मिल्खा सिंगचा मृत्यू वयाच्या कितव्या वर्षी झाला? तर मिल्खा सिंग यांचा मृत्यू वयाच्या 91 वर्षी झालेला. अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे. पहा पुढे पहा, मिल्खा सिंगचा मृत्यू कोणत्या आजारामुळे झाला? तर मिल्खा सिंग यांचा मृत्यू कोरोना या आजारामुळे झालेला आहे. फ्लाइंग सिंग कोणाला म्हणतात? तर पहा, मिल्खा सिंग यांना फ्लाइंग सिंग असं म्हटलं जातं. मिल्खा सिंगला फ्लाइंग सिंग ही उपाधी कोणी दिली? तर मिल्खा सिंग याला फ्लाइंग सिंग ही उपाधी दिली पाकिस्तानचे राष्ट्रपती बाबा अब्दुल खान यांनीही दिलेली आहे. फिल्म भाग मिल्खा भाग 2013 निर्मिते कोण आहेत? तर फिल्म मिल्खा सिंगची काही फिल्म आली मित्रांनो भाग मिल्खा भाग ही जी काही फिल्म आहे तर ही ओम प्रकाश मेहरा यांनी प्रदर्शित केली होती. अभिनेता होता पहा फराह खान अख्तर आणि अभिनेत्री होती सोनम कपूर. मिल्खा सिंगने रिकाम जागामध्ये 3 सुवर्णपदक जिंकले. तर मिल्खा सिंगने 1958 3 सुवर्णपदक जिंकलेले आहेत. मिल्खा सिंगने कोणत्या खेळाशी संबंधित आहे? तर मिल्खा सिंग हे धावपटू होते. मिल्खा सिंगचा जन्म कोठे झाला? तर मिल्खा सिंगचा जन्म गोविंदपुरा या ठिकाणी झालेला आहे. गोविंदपुरा हे कुठे आहे? तर गोविंदपुरा हे मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला माहीत असेल पाकिस्तानमध्ये आहे, सध्या पाकिस्तानमध्ये आहे. सध्या गोविंदपूर हे गाव कोणत्या देशातमध्ये आहे? तर ते हे पाकिस्तानमध्ये आहे. राजीव गांधी खेळरत्न पुरस्काराचे नाव बदलून आता कोणते नाव करण्यात आले? तर राजीव गांधी खेळरत्न पुरस्काराचे नाव बदलून आता मेजर ध्यानचंदन पुरस्कार असे ठेवण्यात आलेले आहे. आता काही दुसरे महत्त्वाचे प्रश्न पाहूयात. आता पहा, महत्त्वाची वृत्तपत्रे पाहूयात. यावरसुद्धा परीक्षेला प्रश्न विचारला जातो, अतिशय महत्त्वाचा टॉपिक आहे. तर पहा, वृत्तपत्राचे नाव पहा. यंग इंडियाचे वृत्तपत्राचे जे काही संस्थापक कोण आहेत? महात्मा गांधी आहेत. वंदे मातरम हे वृत्तपत्र कोणाचं होतं? अरविंद घोष यांचं वंदे मातरम हे वृत्तपत्र आहे. इंडियन सोशलिस्ट या वृत्तपत्राचे लेखक कोण आहेत? तर श्यामजी कृष्ण वर्मा आहेत. इंडिपेंडन्स हे जे काही वृत्तपत्र आहे तर हे वृत्तपत्र मोतीलाल नेहरू यांनी काढलेलं होतं. इंडिपेंडन्स कोणे? मोतीलाल नेहरू. हिंदू हे वृत्तपत्र कोणाचं आहे? तर सुब्रमण्यम आय्यर यांचं आहे. कोणाचं? हिंदू हे वृत्तपत्र कोणाचं होतं? सुब्रमण्यम आय्यर यांचं होतं. पंजाबी हे नृत्य पंजाबी हे जे काही वृत्तपत्र आहे ते कोणाचं आहे? लाला लजपतराय यांचं होतं. वंदे मातरम लाला लजपतराय यांचं होतं. वंदे मातरम माधव कामा यांचंसुद्धा होतं. परंतु जास्तीत जास्त वंदे मातरम जे काही तुम्हाला विचारलं जातं ते वंदे मातरम हे अरविंद घोष यांचं होतं. हे तुम्हाला लक्षात ठेवायचं, बाकीचं नाही लक्षात राहिलं तरी चालेल. संवाद कौमुंदी हे राजा राममोहन राय यांचं वृत्तपत्र होतं. युगांतर संध्या हे वृत्तपत्र कोणाचं होतं? भूपेंद्र दत्त वीरेंद्र घोष यांचं होतं. बंगाली सुरेंद्रनाथ बॅनर्जी यांचं होतं. गदर हे लाला हरदयाळ यांचं होतं. तर गदरची स्थापना 1913 अमेरिका या ठिकाणी लाला हरदयाळ यांनी केली होती. रिव्हॉल्युशनरी हे जे काही वृत्तपत्र कोणा? सचिंद्रनाथ सन्याल यांचं होतं. लीडर हे वृत्तपत्र कोणाचं होतं? मदन मोहन मालवीय. पहा लक्षात ठेवा, लीडर हे वृत्तपत्र कोणाचं होतं? तर मदन मोहन मालवीय यांचं वृत्तपत्र लीडर हे होतं. मुंबई समाचार कोणा होतं? तर मुंबई समाचार हे वृत्तपत्र फरदुजी मर्झाबान यांचं ते होतं. रास्तोगोप्तार कोणाचे? तर रास्तोगोप्तार दादाभाई नवरोजी यांचं होतं. रास्तोगोप्तार एक लक्षात ठेवा, रास्तोगोप्तार हे वृत्तपत्र कोणाचं आहे? तर दादाभाई नवरोजी यांचं रास्तोगोप्तार आहे. तर रास्तोगोप्तार म्हणजे काय? तर खरी बातमी. रास्तोगोप्तार याचा अर्थ काय होतो? खरी बातमी. न्यू इंडिया हे कोणाचं आहे? तर ॲनी बेझंट यांचं आहे. न्यू इंडिया कोणाचं आहे? तर ॲनी बेझंट यांचं आहे. आणि यंग इंडिया जर विचारलं तर यंग इंडिया महात्मा गांधी यांचं आहे. न्यू इंडिया ॲनी बेझंट, यंग इंडिया महात्मा गांधी, हे लक्षात ठेवा. आता इंडियन ओपिनियन कोणाचे? तर महात्मा गांधी यांचे. इंडियन ओपिनियन महात्मा गांधी यांचे. इंडियन मजलिस हे कोणाचे? अरविंद घोष यांचे. नॅशनल हेरॉल्ड कोणाचे? पंडित जवाहरलाल नेहरू यांचं नॅशनल हेरॉल्ड हे वृत्तपत्र होतं. आल हिलाल हे वृत्तपत्र कोणाचे? हा पोलीस भरतीला खूप वेळेस विचारलेला प्रश्न आहे. आल हिलाल हे वृत्तपत्र कोणी काढलं? तर अल हिलाल हे वृत्तपत्र मौलाना आझाद यांनी काढलेलं आहे. ओम प्रकाश ईश्वरचंद्र विद्यासागर यांचं होतं. बंगाल हेरॉल्ड कोणाचं होतं? राजा राममोहन राय यांचं बंगाल हेरॉल्ड होतं. पीपल हे कोणाचं होतं? लाला लजपत राय यांचं होतं. आता विहारी हे कोणाचं? विदा सावरकर यांचं होतं. बॉम्बे क्रॉनिकल हे सुद्धा लक्षात ठेवा, बॉम्बे क्रॉनिकल, बॉम्बे क्रॉनिकल फिरोजशहा मेहता यांचं आहे. अमृत बाजारपत्रिका शिरीष कुमार घोष. अमृत बाजारपत्रिका शिरीष कुमार घोष. कर्मांड हमदर्द हे कोणाचं? मोहम्मद अली यांचं होतं.
प्रबुद्ध भारत कोणाचं आहे तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं प्रबुद्ध भारत हे वृत्तपत्र होतं. केसरी हे वृत्तपत्र कोणाचं होतं, लोकमान्य टिळक यांचं केसरी हे वृत्तपत्र आहे. द इंडियन स्पेक्टेटर हे कोणाचं आहे तर बेहरामजी मलमार यांचं. कोणाचं द इंडियन स्पेक्टेटर बेहरामजी मलमार यांचं आहे. प्रभाकर कोणाचं आहे, भाऊ महाजन यांचं आहे. प्रभाकर यामध्ये लोकमान्य टिळक शतपत्रे कुठे लिहित होती, प्रभाकरमध्ये शतपत्रे लिहित होती. तर प्रभाकर हे कोणाचं आहे तर भाऊ महाजन यांचं आहे. हा लक्षात ठेवा, भाऊ महाजन यांच्या प्रभाकर या वृत्तपत्रामध्ये लोकमान्य टिळक यांनी पहा 108 शतपत्रे लिहिलेली आहेत. ठीक आहे, त्याच्यानंतर पहा न्यू इंडिया. न्यू इंडिया कोणाचं आहे तर बिपिनचंद्र पाल यांचं आहे. कॉमनवेल्थ कोणाचं तर ॲनी बेझंट यांचं आहे. कॉमनवेल्थ कोणाचं तर ॲनी बेझंट यांचं कॉमनवेल्थ हे वृत्तपत्र होतं, हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. ठीक आहे, तर मित्रांनो हा होता व्हिडिओ. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा, चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा. तर या ठिकाणी थांबूयात.